आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कसनाळे येथील शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसला रामराम, जोल्ले वैणींच्या उपस्थितीत भाजपामध्ये दाखल. कसनाळे येथील जय भीम तरुण मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराज होत काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. निपाणी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपच्या वतीने या नूतन कार्यकर्त्यांचे भाजपचा स्कार्प घालून स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार सौ जोल्ले म्हणाल्या, गेल्या 20-25 वर्षात निपाणी मतदारसंघ पूर्णपणे दुर्लक्षित होता, पण सर्व जनतेच्या मतदारांच्या आशीर्वादाने 5 वर्षापूर्वी मी निवडून आले. निवडून आल्यानंतर 5 वर्षात मला विकास कामं करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत असताना मतदारसंघातील तळागाळापर्यंत जाऊन जनतेच्या सर्व अडीअडचणी दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. आज येथील जनता मला पाठिंबा देत आहे, त्यांचे मी स्वागत करते आणि येणाऱ्या भविष्यात देखील कसनाळ गावचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कारतगाव जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, विश्वास नाईक, संभाजी नाईक, तुळशीदास नाईक, डॉक्टर अजय पाटील, अजित खोत, सविता कांबळे, पांडू पाटील, नेताजी गोरे, नितीन कांबळे, अजय कांबळे, जीवन कांबळे, मोहन कांबळे, प्रकाश कांबळे, मनोज रत्नाकर, अप्पासो कांबळे, महावीर कांबळे, राहुल रत्नाकर, अक्षय कांबळे, सर्वानंद कांबळे, अजित कांबळे, विशाल कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूज साठी कसनाळहून तानाजी बिरनाळे सह शिवाजी भोरे. आणि परत शशिकलाजी नमस्कार. म्हणजे नाव देखील एवढं ओळखतात तर ते प्रधानमंत्री. आणि एक म्हटले की त्यांनी देखील असाच कमल घातला होता त्यांच्या शर्टवर. त्या शशिकलाजी मेरे जैसा कमल आपी डाला आहे एवढं लक्ष दिलं. म्हणजे एक प्रधानमंत्री किती त्यांचं लक्ष असतंय बघा. त्या अशा प्रधानमंत्री आम्हाला मिळालेलं आमचं सौभाग्य म्हणायचं. म्हणून आम्ही तुम्ही सगळ्यांनी आमच्या देशाच्या भविष्यासाठी एक खारेचं वाटणे म्हणून आपण सर्वांनी एकत्र यायचं. म्हणून तुम्हाला जे काही बचत गट असतील बचत गटांना एक विक्रमी मतदान कसनाळमधून देण्यासाठी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्याबद्दलचा आभार मानतो. आभार एवढ्यासाठी का मानलं पाहिजे की आपल्याला जाणीव झाली की वहिनी काम करलं. आपल्याला जाणीव झाली की वहिनी चांगलं काम करतात. मुद्दा हा एखाद्या तुमच्या मंदिरचा नाही, याबरोबर वहिनीच्या तुम्ही जावा, तुम्ही वेगवेगळी कामं करून घ्या. जी कामं वरणं येतात ती पोचण्याचा प्रयत्न होतोय.